अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यासह राज्याबाहेर सुद्धा अग्रगण्य असलेल्या जामनेर येथील दी प्रकाशचंद जैन मल्टी स्टेट को ऑफ क्रिएटिव्ह सोसायटी लिमिटेड या बँकेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाली। या प्रसंगी बँकेने केलेल्या आजपर्यंतच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सुद्धा संचालक मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला। याबरोबरच 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। बँकेच्या माध्यमातून यापुढे सुद्धा विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येईल, सभासदांचे हित जोपासले जाईल अशी ग्वाही चेअरमन राजकुमार कावडिया यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिली। विद्येची देवता आई सरस्वतीच्या प्रांगणामध्ये आज प्रकाशचंद जैन मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसायटीचा 17वा वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे। संस्थेचे चेअरमन आदरणीय राजू कावडिया, संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय अशोक भाऊ तालेरा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वर्ग, खऱ्या अर्थाने संस्थेचा आत्मा, खऱ्या अर्थाने संस्थेचे मालक म्हणून तुम्ही आज उपस्थित असणारे सर्व सभासद बंधूंनो, संस्था गेल्या 16-17 वर्षापासून काम करत आहे। आदरणीय साठे सरांनी सांगितल्याप्रमाणे की जिथे सरस्वती असते तिथेच लक्ष्मी वास करते, आणि लक्ष्मी जर सांभाळायची असेल तर सरस्वती गरजेची आहे हे अत्यंत तंतोतंत खरं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एज्युकेशन शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येकाने ते पिलं पाहिजे, ते खरं आहे। 2001 साली प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली। आदरणीय राजूभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक आदरणीय भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम केले। कशी 16 वर्ष 17 वर्ष निघून गेली हे कळालंच नाही, कारण 16 आणि 17 वर्षाच्या प्रवासामध्ये जे चांगल्या गोष्टी होतात, चांगलं चालतं तेव्हा दिवस भराभर निघून जातात आणि कळतच नाही। 16 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्था कशी मोठी झाली आणि 16 वर्ष कशी निघून गेली हे मला आणि तुम्हालाही कळालं नाही। खऱ्या अर्थाने संस्था चालत असताना काट्यावरची कसरत आहे, तारावरची कसरत आहे की आज पतसंस्थेचे कोणी संचालक मंडळ संचालक व्हायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण समाजामध्ये झालेली आहे। कारण एकीकडे की संस्था जर उभी करायची असेल, तुमच्याकडे 100 रुपये जर डिपॉझिट असेल तर 70 रुपये कर्ज वाटावं लागतं आणि 30 रुपये तुमच्याकडे डिपॉझिट तुमच्या इतर बँकेत गुंतवणूक असली पाहिजे। पण जेव्हा संस्थेवर काही अचानक काही परिणाम होतो तर 100% जेव्हा लोक पैसे मागायला येतात तेव्हा रिझर्व्ह बँक सुद्धा पैसे देऊ शकत नाही ही स्थिती आहे। पण सुदैवानं आपली स्थिती वेगळी आहे की आपल्याकडे आज 24 कोटी डिपॉझिट 25 कोटी डिपॉझिट असलं तरी आजच्या क्षणाला या क्षणाला 24 कोटी रुपयाच्या आसपास आपली गुंतवणूक आहे। जर आज प्रत्येक गुंतवणूकदार आपल्याकडे जर आला ह्या क्षणाला ह्या मोमेंटला तरी आपण 100% पैसे त्याचे रिटर्न करू शकतो
अशा प्रकारची संस्था आदरणीय राजूभाऊंच्या नेतृत्वाखाली आज आपण निर्माण केली आहे. मला सार्थ अभिमान आहे, मला आपल्याला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपली अशी एकच पतसंस्था आहे की जेव्हा 100% लोक डिपॉझिटचे पैसे मागायला येतील तेव्हा 100% आपण देऊ शकतो अशी स्थिती निर्माण करून ठेवली आहे. खऱ्या अर्थानं तुमचा विश्वास हा आमच्यावर आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आमची आहे. त्या जबाबदारीला आम्ही कुठेच खंत लागू देणार नाही याची आम्ही गवाही देतो. आदरणीय राजूभाऊंचं मन मोठं आहे. आम्ही मध्ये चर्चा करत असताना कालपर्यंत काहीच ठरलं नव्हतं. आदरणीय राजूभाऊ असं म्हणतात की ही संस्था खऱ्या अर्थानं सभासद आणि सभासद हा खरा मालक आहे आणि या मालकाला न्याय दिला गेला पाहिजे. आपल्यासाठी 2-4 तास वेळ काढून या सभेसाठी येतो तर त्याला त्याचं फलस्वरूप मिळालं पाहिजे. ही भावना आदरणीय राजूभाऊंची आणि संचालक मंडळाची आहे. भाऊ एवढं मोठं मन असणार, एवढं चांगलं नेतृत्व करणार, खरंच आम्हा सगळ्यांना भाग्य आहे असं नेतृत्व तुमचं आम्हाला मिळालं. भाऊंचं असं म्हणणं पडलं की इथे सभासद येत असतील आणि 4-5 तास वेळ काढत असतील तर त्याला सभासद म्हणून आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे. भाऊंची भावना अत्यंत चांगली आहे, विचार अत्यंत चांगला आहे. म्हणून मी भाऊच्या वतीने जाहीर करतो की इथे येणारा प्रत्येक सभासदाला जेव्हा तुम्ही इथून काउंटर बाहेर जाणार तर इथे तुम्ही हजर राहिल्याबद्दल प्रत्येक सभासदाला 500 रुपये आत्ताच्या आता देण्यात येतील. तुम्ही हा घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं आमच्या सर्व सभासदांसाठी भाऊ अत्यंत चांगला आहे. कारण संस्था वर्षभरामध्ये काय आपण केलं, संस्था कोणत्या पोझिशनला आहेत हे खऱ्या अर्थानं त्या मालकाला कळालं पाहिजे. ही भावना भाऊंची आहे. खऱ्या अर्थानं संस्थेकडे आज 25 कोटी रुपये डिपॉझिट आहेत, 16-17 कोटी रुपये कर्ज वाटप आहे आणि जवळपास 18 कोटी रुपये गुंतवणूक आहे. संस्था जवळपास 70 लाख रुपये प्रॉफिट आहे आणि संस्था एक जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात एक अग्रस्थानी आपली संस्था पोहोचली आहे. मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही सभासदांनी सांगितलं होतं की आपले जे ज्येष्ठ नागरिक सभासद असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी आरोग्याचं काम केलं पाहिजे. निश्चित ते आमच्या विचाराधीन आहे आणि नक्की आम्ही एक वर्षभरामध्ये त्या बाबतीत मी काही करू शकलो नाही त्याची निश्चित मला खंत आहे. पण येणाऱ्या वर्षभरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी कृपया आपल्या ब्रँचवर जाऊन जे 60 वर्षाचे वर असतील त्यांचे नावं नोंदवून द्या. आम्ही ती नावं घेऊन की सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या सभासदांना जे काही आपण त्यांच्या टेस्ट केल्या पाहिजे त्या सगळ्या आपण टेस्ट वर्षभरामध्ये देऊ. त्या तुम्हाला त्याच्या डेट्स आम्ही देऊ. आपण तो कॅम्प भरू शकलो तर फार उत्तम, नसेल तर एखाद्या हॉस्पिटलशी आपण टायअप करू. आपण इथला आपली बँक आपली पतसंस्था ही त्यांना एक लेटर हेडवर लिहून देईल आणि त्यांनी त्या तिथे जाऊन ज्या हॉस्पिटलशी आपलं टायअप असेल तिथे जाऊन आपण आपला सभासद ह्या सगळ्या प्रकारचा टेस्ट करू शकतो. अशा प्रकारचं आपण टायअप करणार आहोत. खऱ्या अर्थानं आरोग्य हे प्रत्येकाला लाभलंच पाहिजे आणि त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सभासदांनी विचार मांडले ते खरंच अतिशय चांगले होते आणि त्या दृष्टीनं आपण निश्चित येणाऱ्या वर्षामध्ये ती पावलं उचलू. सभासद बंधूंनो, तुम्ही प्रकाशन जैन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर जो विश्वास तुम्ही दाखवत आलात यानंतरही दाखवाल यात माझ्या मनात कुठे शंका नाही. खऱ्या अर्थानं संस्था ही तुमच्यामुळेच तुमच्या विश्वासामुळे अग्रस्थानी पोहोचली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संस्था फक्त राजूभाऊ किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली मोठी होते असं नाही, तुम्ही सगळेजण त्या नेतृत्वाला साथ दिली. तुम्ही प्रत्येक बाउंड्री वीट रचली असेल तर तुम्ही सिमेंटचं काम केलं आणि तिला मजबूती देण्याचं काम तुम्ही केलं. खऱ्या अर्थानं तुम्हीच खऱ्या अर्थानं असं मानणारा हा वर्ग आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही मालक आहात आणि मी पण सुद्धा ते मानतो की सभासद हा खऱ्या अर्थानं मालक आहे. आणि तुम्ही आमच्या विनंतीला माल देऊन इथे आलात, आमचं म्हणणं ऐकलं. संस्था आपण आपल्या ज्या संस्थेचं आपण पार्टनर आहोत, भागीदार आहोत, जी संस्था आपली आहे
ती संस्था कुठे आहे याचं आपण सगळ्यांनी जाणून घेतलं, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपला ऋणी राहू इच्छितो. मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपलेही आभार मानू इच्छितो. आणि ह्या खऱ्या अर्थानं संस्था आपण एक उच्चांक स्थानी कशी नेता येईल आणि ती करता करता आपण सभासदांसाठी किंवा जामनेर तालुक्यासाठी किंवा आपल्या परिसरांसाठी आपण काय करता येईल हे बघू. सोसायटीच्या 18 वर्षात पदार्पण झालेलं आहे. या 18 वर्षापूर्वी एक छोटस रोपटं इथे लागलेलं होतं, परंतु आज वृक्षात रूपांतर झालेलं आहे. परंतु याचा वटवृक्ष कधी होईल याची आम्ही सर्वांना आम्ही वाट बघू आणि अशी सोसायटीला एक लवकरच वटवृक्ष हो अशी मी आपली शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तसे या संस्थेने या सरस्वतीच्या मंदिरामध्ये सर्व कॉलेजेस अगदी निर्माण झालेले आहेत आणि मेडिकल कॉलेजसुद्धा पुन्हा ते इथे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि दुसरी कळकळीची विनंती अशी करतो की जे जे गरजवंत आहेत त्यांना लवकरात लवकर कर्ज कसं मिळेल आणि नुसतं कर्ज न देता त्याचं कर्ज पुन्हा त्यांना फेडण्यासाठीसुद्धा प्रवृत्त करावं, तरच ही सोसायटी जिवंत राहील. आणि लोकांनी भागधारकांनी जो सोसायटीवर विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप लोकांना धन्यवाद देतो. सौ सुनीता कलंत्री पेगणी एजंट, उपस्थित व्यासपीठ, उपस्थित संचालक मंडळ, इतकी मोठी विश्वसनीय संस्था, इतकं मोठं डिपॉझिट हे मला आजच माहिती पडलं. मी पण याच्यातच काम करते आहे, परंतु मला एक छोटा प्रसंग सांगावा असं वाटतो म्हणून मी इथे 2 मिनटं तुमचे घेईन. यांचे विशेष सहकार्य राजूभाऊ मनोजभाऊंचे आणि नोटाबंदीच्या काळात जो काही 1-2 डिपॉझिट फार मोठं डिपॉझिट होतं एका डिपॉझिटवाल्यांचं माझ्यातून, तर त्यांनी या काळात खूप जास्त गडबड केली किंवा कोणालाही असं वाटते असं झाल्यामुळे. परंतु यांचं जे विशेष सहकार्य आणि जळगावची जी शाखा आहे त्यांचे सगळे कर्मचारी लोकांचे जे विशेष सहकार्य, विशेष करून अनमोल सहकार्य म्हणजे राजूभाऊ मनोजभाऊ आणि इंगळे साहेबांचं, मला काही नाही येत असताना मला जे विशेष सहकार्य त्या संस्थेकडून इंगळे साहेबांच्या अनुपस्थितीतही तिथले सगळे कर्मचारी वृंदाचे जे सहकार्य मिळतात त्याबद्दल मी धन्यवाद. आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. चेअरमन मनोजभाऊ, सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित सभासद बंधू, मी सुरुवातीला 5-6 वर्ष अहवाल वाचत होतो. नंतर मला त्या अहवालामध्ये कुठेही एका अंकाचा किंवा काय एका अक्षराचा इथे आक्षेप घ्यावा असं कुठं काहीच आढळलं नाही. तेव्हापासून मी अहवाल वाचतो सोडून देतो, कारण ही संस्था आहे ही सर्व प्रकारच्या कसोटीला सदोटीला उतरलेली आहे. कुठलीही शंका घेण्याचं कारण अहो आज 25 कोटी भांडवल म्हणजे काय मोठा आकडा आहे. 25 कोटी एखाद्या जर विचार बा 25 किती शून्य चालतेला आपण सांगता येणार नाही. आणि एवढं मोठं कारण हे कसं होऊ शकलं की आपला त्यांचा विश्वास आहे आणि ते आपल्या विश्वासाला पातळ झालेले आहेत. कुठल्याही प्रकारची शंका घ्यायला जागा नाही. आणि इतकंच नव्हे तर त्यांचं संचालक मंडळ आणि भाऊ इतके जागरूक आहेत की त्या सगळ्या समाजाची प्रत्यक्ष म्हणजे काळजी देतात. आता मला निमित्त दुकानावर गेलो तर ती इतका रिस्पॉन्स देतात सामान्य माणसाला सुद्धा त्यांचं काय सांगायला पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याचा जो कर्मचारी वर्ग आहे तो सुद्धा फार मन मिळवू आणि सहकार्य करणारा असा आहे. एवढी प्रार्थना करू शकतो की या संस्थेची दिवसेंदिवस अशीच प्रगती होत राहो आणि ही संस्था सरकारी बँका उपलब्ध असताना आपण पतसंस्थांच्या जवळ जातो, तिथे आपण गुंतवणूक करतो. याला कारण मित्र सरकारची धोरणं बँकांच्या जाचकटी नियम याला कंटाळून आपण सहकारी संस्थांना जवळ करतो, तिथे आपली गुंतवणूक करतो.
आणि याचा परंतु आज आपण बघतोय की अनेक पतसंस्था ह्या पण भ्रष्टाचारामुळे दब घ्यायला आलेला आहे. तिथेही लोकांचं नुकसान होत आहे, पैसा त्यांना मिळत नाही बाबा. मग आपण काय करायचं मित्र, अशा स्थितीमध्ये आपण काय करायचं? आई देव घाली ना, बाप भीक मागू दे ना, अशी आपली अवस्था. प्रकाशचंद जैन कोऑपरेटिव सोसायटी याचा आज 17वी वार्षिक सभा ही या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या सभेविषयीची माहिती आपण आपल्यासोबत या ठिकाणी मनोज सर कावडिया हे या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या 17व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज सर्व सभासद हजर झालेत, त्याबद्दल मी सभासदांचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. प्रकाशचंद जैन पतसंस्था 2001 साली जामनेर शहरामध्ये निर्माण झाली. आदरणीय दादा आणि आदरणीय बाबूजींच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सुरू झाली. बघता बघता 17 वर्ष संस्थेने पूर्ण केली. 17 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेने उत्तरोत्तर प्रगती केली. खऱ्या अर्थानं संस्था ही सभासदांवर
सभासद हा खरा मालक आहे आणि सभासदांसाठी ही संस्था कार्य करत राहणार आहे आदरणीय राजभवनच्या नेतृत्वाखाली. आज ही संस्था 18 वर्ष प्रदार्पण करीत असताना संस्थेचा सभासद हा खऱ्या अर्थानं मालक आहे आणि त्या सभासदांच्या अडचणी समजून घेण्यात संस्था ही कार्य जोरात चाललं आहे. खऱ्या अर्थानं संस्थेचे सभासद जे 60 वर्षाचे वरती असतील त्यांना मेडिकल फॅसिलिटीज मिळाली पाहिजे, त्यासाठी रिलायन्सबरोबर टायअप करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. आपला सभासद खऱ्या अर्थानं आरोग्यमय झाला पाहिजे हे संस्थेचं काम आहे आणि त्या दिशेनं या येणाऱ्या वर्षभरात आपण वाटचाल करूया. या सभेमध्ये जे सभासद आहेत त्यांचे प्रश्नांचे निराकरण या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचबरोबर या सभेमध्ये जे सभासद आहेत त्यांचे 10वी 12वीमध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. ही सर्वसाधारण सभा ही 17वी या बँकेची 17वी सर्वसाधारण सभा ही आज या जैन इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी पार पडलेली आहे. या सभेमध्ये सर्व संचालक मंडळ, कर्मचारी तसेच सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.